नमस्कार फूडीज, मी अनुजा। ओनली वेज मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गोड आप्पे कसे बनवायचे। तर आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की खूप पिकलेली केळी असतात आणि आपल्याला ऑप्शन भेटत नाही की आपण या केळ्याचं करायचं काय, तर आपण ते फेकून देतो। तर ते फेकून न देता एक छान ऑप्शन आपल्याकडे आहे, ते आप्पे। आपण त्याचे गोड आप्पे बनवूया, अतिशय टेस्टी लागतं। हा एक साऊथ इंडियन प्रकार आहे, त्याला तिकडे उनियप्पम सुद्धा म्हणतात। तर आपण आता रेसिपी बघूया। लहान मुलांना पण ही रेसिपी खूप आवडते, आणि जर तुमची लहान मुलं बनाना खात नसतील, जे की खूप हेल्दी असतं आणि वेट गेनिंग असतं, तर तुम्ही हा प्रकार नक्कीच करा आणि त्यांना खाऊ घाला, ते अगदी चवीने हे खातील। तर आपण आता रेसिपीकडे वळूया। रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे पिकलेली केळी। चार पिकलेली केळी मी इथे घेतलेली आहे। माझ्याकडे छोटी केळी असल्यामुळे, तुमच्याकडे मोठी केळी असतील तर तुम्ही ते दोन घ्या। त्यानंतर साजूक तूप, हवं तर तुम्ही तेलही वापरू शकता। त्यानंतर ही वेलची पूड आहे। त्यानंतर 4 टेबलस्पून मी रवा घेतलेला आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ कणिक, 1/2 टेबलस्पून मी घेतला आहे बेकिंग सोडा, 1/2 वाटी गूळ। गार्निशिंगसाठी इथे मी वापरते आहे काही ड्रायफ्रुट्स। तर आता आपण कृतीकडे वळूया। आता आपण गुळाचं पाणी बनवूया। त्यासाठी आपण 1/2 वाटी गूळ आणि 1/2 वाटी पाणी या पॅनमध्ये घेतलं आहे आणि ते तापवायला ठेवलं आहे। तर हा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हा गॅस चालू ठेवायचा आहे, गुळाचा पाक करायचा नाही आहे। तर गूळ विरघळला की आपल्याला हे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि असं आपल्याला गुळाचं पाणी बनवायचं आहे। केळी आपण त्याचे स्लायसेस करून घेऊया। जे स्लाइसेस आहे हे आपण फोकने व्यवस्थित स्मॅश करून घेऊया। फोक घेतला आहे मी इथे, बघा काटा चमचा घेतला आहे, यांनी काय होईल तुमचे ते व्यवस्थित स्मॅश होतील। तर हे आपण कम्प्लिटली स्मॅश करून घेऊया, व्यवस्थित हे केळी स्मॅश झालेली आहे। आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते गुळाचं पाणी यात टाकूया, ते आपण गाळून घेऊ म्हणजे गुळाचे खडे त्यात राहणार नाही। तर आपण हे आता गुळाचं पाणी गाळून घेऊया। बघा गुळाचं पाणी मी इथे गाळून घेतलंय। आता हे पुन्हा आपल्या केळ्यांमध्ये मिक्स करून घेऊया, गुळाचं पाणी घे आणि यात आपण आता तांदूळाचं पीठ घालूया। एक वाटी तांदूळाचं पीठ मी घेतलं आहे। त्यानंतर रवा, त्यानंतर गव्हाचं पीठ, वेलची पूड टाकते मी, खूप छान याने त्याला टेस्ट येते। हे आपण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झालंय हे। आता यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकूया। 1/2 टेबलस्पून हा बेकिंग सोडा घेतलाय मी। कुठल्याही रेसिपीमध्ये जेव्हा आपण बेकिंग सोडा टाकतो तो आपल्याला वेळेवर टाकायचा आहे। आता याच्यात आपण थोडस पाणी ऍड करूया। व्यवस्थित आलंय आपलं बेकिंग सोडा ऍड केलाय आपण। आता आपलं बॅटर जे आहे ते रेडी आहे। आता आपण याचे आप्पे बनवूया।
हे आपे पात्र आपण तापायला ठेवले सिमवर. यामध्ये आपण साजूक तूप घालूया. आपे पात्र व्यवस्थित तापले. यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि आता यात मी आपले आपे ऍड करते. साधारण आपल्याला 3/4 इतका प्रत्येक चट टाकायचं आहे, कारण आपले आपे जे आहेत ते फुलणार आहे. तर हे असं 3/4 हे भरून मी यात टाकते आहे. यावर मी एक एक ड्रायफ्रूट जे आहे ते प्लेस करत आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल तुम्ही ते त्याच्यावर ठेवू शकता. गार्निशिंगला छान दिसते. प्लस एक हेल्दी आपण त्याला हेल्दी फूड प्रोव्हाइड करतोय. तर बघा नंतर डेजर्ट मध्ये अतिशय अप्रतिम लागते आणि इंस्टंट होणारी रेसिपी आहे. आणि जी पिकलेली केळी आहे, आपल्याला प्रश्न पडतोय पिकलेल्या केळ्यांचं आता काय करावं, फेकून दिले जातात, तर ते न करता आपल्याला हे यूज करता येईल. बघा आपले एका साईडने असे गोल्डन ब्राउनिश झाले, दुसऱ्या साईडने पण आपण सेम असे करून घेऊया. आपले दोन्ही साईडने व्यवस्थित झाले. आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया. बघा किती प्रॉपर आपले गोल्डन ब्राउनिश झालेले आहे. बघा आपले रेडी आहे आप्पे, गोड आप्पे. खूप छान टेम्पटिंग दिसत आहे. बघा अतिशय छान सुगंध सुद्धा येतो आहे. तर आपण हे आता टेस्ट करून बघूया. तर हे आपले गोड आप्पे रेडी आहे. आपण हे एकदा टेस्ट करून बघूया. अप्रतिम झाले आहे. एकदा नक्की करून बघा. कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा तुम्हाला कसे वाटले आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू.